चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि व्हिडिओ लाईकसुद्धा करा। तसेच मॅथ्स आणि ईव्हीएसचे व्हिडिओ फोर्थ स्टँडर्डचे पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा। हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लिकेशन पार्ट 1 फोर्थ स्टँडर्डचा हा फिफ्थ लेसन आहे, याचा हा थर्ड व्हिडिओ आहे। आधीच्या एक्झरसाइजचे दोन व्हिडिओ पण चॅनलवरती आहेत। सोमालीस क्लासरूम चॅनल सर्च केलात की तुम्हाला प्लेलिस्टमध्ये फोर्थ स्टँडर्ड मॅथ्सची प्लेलिस्ट ओपन केली की आतापर्यंत झालेले सगळे व्हिडिओ पाहता येतील। पहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ लाईक सपोर्ट करा। पहा इथे आपण काय बघणार आहोत या व्हिडिओमध्ये, मल्टिप्लाइंग अ थ्री डिजिट नंबर बाय अ टू डिजिट नंबर, म्हणजे थ्री डिजिट नंबरला टू डिजिट नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे। सेम प्रोसेस आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत, या व्हिडिओमध्ये थ्री डिजिट नंबर मल्टिप्लाय बाय टू डिजिट नंबर करायचं आहे। पहा आधीचे व्हिडिओ नीट बघा, म्हणजे तुम्हाला हे समजायला सोपं जाईल। काय केलं इथे आपण, एट बाय ट्वेल्व हा हंड्रेड प्लेस, हा टेन्थ प्लेस आणि युनिट प्लेस। इथे प्रत्येकाची प्लेस व्हॅल्यू लिहायची, एटची प्लेस व्हॅल्यू 800, वनची प्लेस व्हॅल्यू 10, नाईनची प्लेस व्हॅल्यू 9। तसंच सेम इथे बघा, एटची प्लेस व्हॅल्यू, वनची प्लेस व्हॅल्यू आहे 10 आणि टूची प्लेस व्हॅल्यू 2। 10 मी आता 800 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं, 8000। 10 मी 10 ला केलं 100, 10 मी 9 ला केलं 90, 2 मी 800 ला केलं 1600, 2 मी 10 ला केलं 20, 2 ने 9 ला केलं 80, 2 ने 9 ला केल्यावरती आन्सर आलं 80। आता काय करायचं, आतापर्यंत आपण ह्या तिघांची ऍडिशन करत होतो, आता आपण ह्या सहा आलेल्या ह्यांची संख्यांची ऍडिशन करायची आहे। पहा, 8000 प्लस 100 प्लस 90 ह्या तीन लिहून घेतल्या, आता ह्या तीन लिहून घेऊया, 1600 प्लस 20 प्लस 18 याची ऍडिशन करूया। बघा, 8 9 3 3 प्लस 9 येणार 12, 12 चे आपण 2 लिहिलो, इथे एक कॅरी केला, इथे आले 8, 1 प्लस 6 7 प्लस 1 8 आणि इथे आले 9, हे आपलं आलं आन्सरचे आपण ऍडिशन केलं सगळ्याचे, हे आलं आपलं आन्सर 9821। हा फर्स्ट झाला, आता आपण सेकंड सोडवूया। पहा सेकंड एक्झाम्पल आहे, 545 मल्टिप्लाय बाय 38। आपण काय करणार इथे, परत 100 प्लेस, टेन्स प्लेस, युनिट प्लेस, इथे प्लेस व्हॅल्यू लिहून घ्यायची। 5 ची प्लेस आहे 100, म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू 500। 4 टेन प्लेसला आहे म्हणून 40, 5 युनिट प्लेसला आहे म्हणून 5 फक्त, आणि हे सुद्धा टेन्स आणि युनिट, ह्याची व्हॅल्यू 33 ची आणि 8 ची 8। आता 30 मल्टिप्लाय बाय 500 आन्सर येणार 1005। बघा काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपण काय करणार, कधीही ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि हे जे झिरो आहे ते लिहायचे, आन्सर किती आलेलं आहे 15000। आता 30 मल्टिप्लाय बाय 40 आन्सर येणार आहे, बघा किती आपलं 1200। 30 मल्टिप्लाय बाय 5 करायचं आहे, आन्सर येणार 1050। आता इथे 8 मल्टिप्लाय बाय 500 आन्सर बघा किती आपलं येणार 4000। 8 मल्टिप्लाय बाय 5, पहा इथे बघा, 8 नी 40 ला मल्टिप्लाय केल्यावरती आन्सर येणार 320, 8 नी 5 ला मल्टिप्लाय केल्यावरती आन्सर येणार 40। हे मी इथे सगळ्यांचे ऍडिशन करायला लिहून घेतले, पहा हे सगळे आकडे मी इथे लिहून घेतले। आता ह्याची आपण ऍडिशन करायची, 0 5 प्लस 2, 4 प्लस 2 6, 6 प्लस 5 11, 1 इकडे 1 एक आपण हा 1 कॅरी केला, कॅरी केलेला 1 प्लस 3 4, 5 6 7 आणि हा इथे कॅरी केलेला इथे लिहिला। आता इथे किती आले 4 प्लस 5 9 प्लस 1 10, त्याचा 0 एक कॅरी केला, आन्सर आलं 20710। आता आपण थर्ड प्रॉब्लेम बघूया काय आहे तो। पहा नेक्स्ट आहे थर्ड एक्झाम्पल, 953 मल्टिप्लाय बाय 38। पहा इथे 100 प्लेस, 10 प्लेस, युनिट प्लेस, याची प्लेस व्हॅल्यू लिहून घेतली 953, इथे 38। आता 30 नी 900 ला आपण मल्टिप्लाय करायचं आहे, आन्सर येत आहे 27000। 30 नी 50 ला मल्टिप्लाय करायचं आहे, आन्सर येते 1500। 30 नी 3 ला मल्टिप्लाय केल्यावरती आन्सर आपलं येते 90। पहा आता 8 नी करायचं आहे ह्याला 900 ला, आता आन्सर किती येणार बघा
7200 पुढे 8 ने 50 ला केल्यावरती आंसर येणार 400 आणि 8 ने 3 ला केल्यावरती आंसर येणार 24 आता या सगळ्यांची आपण ऍडिशन करूया पहा 27000 प्लस 1500 प्लस 90 प्लस 7200 प्लस 400 प्लस 24 सगळ्याची आपण ऍडिशन करून घ्यायची आहे पहा 4 9 प्लस 2 11 1 1 इकडे कॅरी केला 5 7 7 प्लस 5 12 इकडे 1 कॅरी केला 8 9 9 प्लस 7 16 6 इकडे 1 कॅरी केला 36,214 हे आपलं झालं थर्ड एक्झाम्पल आता आपण फोर्थ एक्झाम्पल बघूया पहा नेक्स्ट आहे 610 मल्टीप्लाय बाय 45 मी इथे काय केलं याची प्लेस व्हॅल्यू प्रत्येकाची लिहून घेतली 6601 ची 10 आणि 0 ची 0 इथे 40 ची 10 प्लेसला आहे म्हणून 40 आणि 5 आता 40 मल्टीप्लाय बाय 600 आन्सर किती येणार आपलं पहा 24,000 पुढे बघा 40 मल्टीप्लाय बाय 10 आन्सर आपलं किती येणार 400 40 मल्टीप्लाय बाय 0 5 मल्टीप्लाय बाय 600 आन्सर येणार 3000 5 मल्टीप्लाय बाय 10 50 5 मल्टीप्लाय बाय 0 आता या सगळ्याची आपण ऍडिशन करून घेऊया पहा 24,000 प्लस 400 0 लिहायची गरज नाही 300 आणि 50 0 5 4 7 27,450 आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया पहा नेक्स्ट आहे 407 मल्टीप्लाय बाय 55 प्लेस व्हॅल्यू आपण लिहून घेतली 407 आणि इथे 55 ची 50 आणि 5 आता 50 ने आपण 400 ला मल्टीप्लाय करूया पहा मी सांगितलं तुम्हाला 4 मी 5 ला करून घ्यायचं 20 आणि वरती हे तुमचे सगळे 30 20,000 50 मल्टीप्लाय बाय 0 50 मल्टीप्लाय बाय 7 350 पुढे 5 मल्टीप्लाय बाय 400 इथे परत आन्सर किती येणार बघा 2000 इथे आन्सर येणार 5 मल्टीप्लाय बाय 0 5 मल्टीप्लाय बाय 7 35 आणि आपण यांची आता ऍडिशन करूया 20,000 प्लस 350 प्लस 2000 प्लस 35 पहा 5 8 ऍडिशन करते मी 3 2 आणि इथे आले 2,385 आता आपण 6th एक्झाम्पल बघणार आहोत पहा नेक्स्ट आहे 780 पहा इथे आपण 781 मल्टीप्लाय बाय 90 7 ची प्लेस व्हॅल्यू 700 80 ची प्लेस 8 ची प्लेस व्हॅल्यू 80 1 ची 1 तसंच इथे 90 आणि इथे 0 आपण लिहिले काय किंवा नाही लिहिले काय ते सुद्धा चालणार आहे मी इथे 90 नी 700 ला मल्टीप्लाय करून घेतलेलं आहे आन्सर आलं 63,000 तसंच 90 नी 80 ला मल्टीप्लाय केलं आन्सर आलं 7,200 पुढे 90 नी 1 ला केल्यावरती आन्सर आलं 90 आता आपण याची ऍडिशन करू प्लस 90 ऍडिशन बघा 0 9 2 7 प्लस 3 0 आन्सर आलं 70,290 हे आपलं आन्सर आलं आता इथे पुढे दोन वर्ड प्रॉब्लेम आहेत ते आपण बघूया पुढचे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया पहा वर्ड प्रॉब्लेम आहे द कन्सेशन रेट ऑफ वन इंग्लिश डिक्शनरी इज रुपीज 175 इफ 31 स्टुडंट इन अ क्लास गिव्ह देअर टीचर दॅट अमाऊंट फॉर द डिक्शनरी हाऊ मच मनी हॅज द टीचर कलेक्टेड म्हणजे कन्सेशन मध्ये कमी दरामध्ये 175 रुपयाला एक डिक्शनरी मिळते 31 स्टुडंटनी ही डिक्शनरी घेतली आणि टीचरकडे पैसे दिले टीचरकडे किती पैसे जमा झाले आपण पहिले काय दिलंय ते लिहून घ्यायचं आहे रेट ऑफ डिक्शनरी रेट ऑफ वन इंग्लिश डिक्शनरी इज इक्वल टू रुपीज 175 नंबर ऑफ स्टुडंट इज इक्वल टू 31 आपण आपला चार्ट नेहमीच असा करून घ्यायचा आहे
पहा 3 डिजिट नंबर ने 2 डिजिट नंबर ला मल्टीप्लाय करायचा आहे। इथे आपण पहा 175 मल्टीप्लाय बाय 30 आपल्याला करायला लागेल। मी इथे लिहून घेतलं आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे 1 ची प्राइस 100 75 30 0 30 ने 100 ला मल्टीप्लाय केल्यावरती आंसर आपला येणार आहे 3000। 30 ने 70 ला मल्टीप्लाय केल्यावरती आंसर आपला येणार आहे 2100। पुढे 30 ने 5 ला मल्टीप्लाय करूया आंसर येणार 150। या सगळ्याची ऍडिशन करायची आहे 3000 प्लस 2100 प्लस 150 052 पहा मी इथे चुकून 31 च्या ऐवजी 30 घेतलेला आहे। इथे 31 आहे लिहिताना माझ्या वर मिस्टेक झालेली आहे। इथे 1 येणार आहे। 1 ने 100 ला मल्टीप्लाय केल्यावरती 100, 1 ने 70 ला मल्टीप्लाय केल्यावरती 70, 1 ने 5 ला मल्टीप्लाय केल्यावरती 5। आता हे सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड होणार बघा 100 70 प्लस 5 आंसर आपण ह्याची तर ऍडिशन करायची आहे 5 नंतर 7 प्लस 5 12 2 1 1 आपण कॅरी केला 1 2 3 4 आणि 3 प्लस 2 5 आन्सर आलं 5420। हा आता वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून आन्सर आपल्याला वर्ड मध्ये लिहायला लागणार आहे। बघा रुपीज किती कलेक्ट झाले 5425 वॉज कलेक्टेड टू टीचर किंवा आपण असं म्हणू शकतो अमाउंट कलेक्टेड टू टीचर इज रुपीज 5420। आता आपण नेक्स्ट घेऊया क्वेश्चन। नेक्स्ट एक वर्ड प्रॉब्लेम आहे तो बघूया। पहा नेक्स्ट आहे अ व्हॅन कॅरीज 205 क्रेट्स ऑफ मँगोज म्हणजे एका व्हॅन मध्ये 205 क्रेट आहेत मँगोचे बॉक्स आहेत। इफ इच क्रेट कंटेन 48 मँगोज हाऊ मच मँगोज आर देअर इन द व्हॅन म्हणजे एका क्रेटमध्ये 48 आहेत असे 205 क्रेट आहेत 205 क्रेट आहेत तर एकूण किती मँगो त्या व्हॅन मध्ये आहेत। सोल्युशन काय आपण वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून आपल्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये सगळं लिहायला लागतं। सोल्युशन मध्ये फर्स्ट आपण लिहिलेलं आहे नंबर ऑफ क्रेट्स ऑफ मँगो 205 इच क्रेट कंटेन मँगोज 48 आपण काय करणार 205 मल्टीप्लाय बाय 48 आपण इथे लिहून घेऊया नेहमीसारखं 200 टू ची प्लेस व्हॅल्यू 200 झिरो झिरो ची 5 ची 5 तसंच 4 ची प्लेस व्हॅल्यू 48 ची 8 40 मल्टीप्लाय बाय 200 करून घेऊया आपण आन्सर येते 8000 40 मल्टीप्लाय बाय 0 0 40 मल्टीप्लाय बाय 5 200 8 मल्टीप्लाय बाय 2 1600 8 मल्टीप्लाय बाय 0 0 8 मल्टीप्लाय बाय 4 40 आता आपण सगळ्याची ऍडिशन घेऊया 8000 प्लस 200 प्लस 1600 प्लस 40 आन्सर किती येणार 0489 9840 वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून आपण लिहायचं आहे 9840 मँगोज आर देअर इन द व्हॅन आणि आन्सरला आपण फ्रेम करून घ्यायची आहे। इथे आपला मल्टीप्लिकेशन हा लेसन कम्प्लीट झाला। एकूण 3 व्हिडिओ आहेत मल्टीप्लिकेशनचे सगळे एक्झरसाइज मी सोडवून दिलेले आहेत। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा तसेच आवडला तर लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।